महत्वाची बातमी, देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूर मधल्या ओबीसी आंदोलकांचं उपोषण सोडवण्यासाठी जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस नागपूरहून चंद्रपूर दौऱ्यासाठी आता रवाना झालेले आहेत. रवींद्र टोंगे, विजय बलकी आणि प्रेमानंद जोगींचं उपोषण ते आज सोडवणार आहेत. महत्वाची बातमी आपण पाहताय, आज देवेंद्र फडणवीस हे नागपूर आणि चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहेत आणि चंद्रपूरमध्ये गेल्या 19 दिवसांपासून रवींद्र टोंगे यांचं उपोषण जे आहे ते सुरू आहे. लढ्याला यश आलेलं आहे, सरकार सकारात्मक आहे. काल सविस्तर चर्चेसाठी आम्हाला बोलावलं होतं आमच्या शिष्टमंडळाला, तर काल चर्चा झाली. चर्चामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली आणि त्यांना आम्हाला आश्वासन देण्यात आले की सरकार आमच्या मागण्या पूर्ण करतील. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमचं उपोषण सोडायला येत आहे, कसं वाटतंय? ठीक ठीक वाटत आहे, कारण 20 दिवस झाले आज अन्नत्याग आंदोलन करण्याला, तर आज उपोषण सुटत आहे याचा आनंद होत आहे. तुमच्या लढ्याला यश आलं असं वाटतं एकूणच? लढ्याला यश आलं, पण काम पूर्ण होतपर्यंत समर्पण लढा असंच चालू राहणार आणि जनसंख्या आंदोलन होणार. नक्कीच काय होतं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बॅनरखाली महाराष्ट्रभर आंदोलन सुरू होतं, आज ते आंदोलन मागे घेतले जात आहेत? नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि इतर जातीय संघटना सगळे मिळून आज महाराष्ट्रभर आंदोलन होत होतं, आता ते आंदोलन आम्ही थांबवत आहोत. तुमची प्रकृती पण बिघडली होती मध्यंतरी, तुम्हाला आता रुग्णालयातच तुम्ही आहात, कठीण काळ होता हा 20 दिवसाचा? हा कठीण काळ होता, पण आमच्या ओबीसी समाजासाठी करणं खूप जरुरी होतं. आता पुढे तुम्ही